सरसगड महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला. मित्रांनो, सरसगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने जवळपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. त्याचबरोबर या किल्ल्याच्या जवळपासचा परिसर हा निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून सरसगड या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत. सरसगड या किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सरसगड हा किल्ला महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यातील पाली या डोंगर रांगेमध्ये बसलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून तो ट्रॅकरच्या दृष्टीने चढाई करण्यासाठी मध्यम समजला जातो. सरसगड या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही साधारणतः 1600 फूट इतकी आहे. त्याचबरोबर सरसगड हा एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याचा आकार हा अगदी पुणेरी पगडीसारखाच दिसतो, त्यामुळे या किल्ल्याला पगडीचा किल्ला असेही म्हटले जाते. सरसगड हा किल्ला प्रामुख्याने जवळपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. या किल्ल्यावर आपल्याला जवळपासच्या पाण्याचे 10 टाके कोरलेले पाहायला मिळतात. वर्षभर पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून या ठिकाणी टाके निर्माण करण्यात आले. सरसगड या किल्ल्याला मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याच्या जवळच आपल्याला तिहेरी पडद्याची भिंत पाहायला मिळते. तसेच गडावर आल्यानंतर आपल्याला एक केदारेश्वर मंदिर आणि एक तलावही आढळून येते. त्याचबरोबर या किल्ल्याच्या जवळ असणाऱ्या पाली या गावामध्ये गणपतीच्या प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरांपैकी एक भव्य मंदिर आहे. या ठिकाणी गणपतीचे बल्लाळेश्वराचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला किंवा पालीचा किल्ला अशा विविध नावांनी या किल्ल्याला ओळखले जाते. सरसगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास, हा किल्ला 1346 मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर हे किल्ले जिंकून घेतल्यानंतर मलिक अहमद हा कोकणात उतरला व त्यावेळी त्याने कोरीगड, सुधागड, सरसगड आणि सूरगड असे किल्ले आपल्या ताब्यात घेतले व पुढे हे किल्ले आदिलशाहीत दाखल करण्यात आले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुधागड आणि सरसगड या किल्ल्याच्या देखभालीसाठी 1000 होऊन दिले. सरसगड या किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. या ठिकाणाहून आपल्याला बल्लाळेश्वर पाली, सुधागड किल्ला, घनगड किल्ला, कोरीगड किल्ला अशा अनेक ठिकाणांना पाहता येईल. सध्या गडावर कोणत्याही प्रकारची राहण्याची किंवा खाण्याची सुविधा उपलब्ध नाही. सरसगड हा किल्ला पुणे शहरापासून 120 किलोमीटर तर मुंबईपासून 97 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सरसगड या किल्ल्याची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.